आजच माय मराठी 24 तास चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून काही लोक विनाकारण नसलेला वाद उकरून काढत आहेत. रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कधीही गुरु नव्हते. भाजपकडून इतिहास बदलण्याचा प्रयत्न सुरू असलेल्याचा आरोप राष्ट्रवादीचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार शशिकांत शिंदे यांनी साताऱ्यात बोलताना केला आहे. देशाचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयावर एक वक्तव्य केलं होतं. त्याला उत्तर देताना माजी मंत्री व विद्यमान आमदार शशिकांत शिंदे हे बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचा आराध्य दैवत, सर्वांना अभिमान वाटावं अशा प्रकारचं या देवताने महाराष्ट्राचा अटकेपार झेंडा दिल्लीच्या तख्तापर्यंत नेला. काही लोक विनाकारण नसलेले वाद उघड का काढतात मला कळत नाही. काल या देशाच्या गृहमंत्र्यांनी पुण्या येथे काय वक्तृत्व केलं. छत्रपती शिवाजी महाराजांना बाळ पडू हे माता जिजाऊंनी दिलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा मावळ्यांच्या आणि छत्रपतीच्या पराक्रमाने उभा राहिला होता. रामदास स्वामी हे त्यांचे गुरु नव्हते. रामदास स्वामी भेटले होते पण एकदा झालेली भेट ही त्यांना गुरुपर्यंत नेण्याचा प्रयत्न काही लोक का करतात आणि वाद निर्माण करतात हा प्रश्न निर्माण होतो. अनेक वेळेला या इतिहासाची पानं चढत असताना अनेक विश्लेषणाने या छत्रपती शिवाजी महाराजांचा असलेला इतिहास याचा उलगडा केलेला आहे. परंतु छत्रपतींच्या इतिहासाचं आम्ही कोणीतरी आहोत अशा प्रकारचं चित्र रंगवण्याचा प्रयत्न करणं हे दुर्दैव आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये सर्व स्तरावर विरोध होत असेल. खरं म्हटलं तर काही लोकांचा भाजपचा हा प्रयत्न सातत्याने होतो. या देशामध्ये ज्यांनी ज्यांनी इतिहास घडवला तो इतिहास घडवण्याच्या पाठीमागं आमच्यासारख्यांचंच अशा प्रकारचा मार्गदर्शन होता असं दाखवण्याचा प्रयत्न होतोय. काही समाजाचा विशिष्ट समाजाचा उल्लेख करून त्याचा प्रयत्न होतोय दुर्दैव आहे. खरं म्हटलं तर छत्रपतींच्या पाठीमागे 12 बलुतेदार मावळ्यांनी आपले प्राण प्रतिष्ठा लावून या महाराष्ट्राच्या मावळ्याच्या असलेल्या लोकांनी प्राण प्रतिष्ठा लावून हा इतिहास निर्माण केला आहे. त्यांचा उल्लेख होत नसेल तर ते दुर्दैव आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मग मला सांगा मग तुकाराम महाराजांना पण भेट झाली होती, तुकाराम महाराजांचा उल्लेख काल का नाही झाला. म्हणून हे दाखवण्याचा प्रयत्न होतोय चुकीचा आहे आणि मला वाटतं की सर्व माणसं महाराष्ट्रातले ज्ञात आहेत की छत्रपती हे ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये घडले की सर्व येणाऱ्या पिढीनं आणि मागच्या पिढीनं त्याची कल्पना आहे. गणरायाच्या स्वागतासाठी सातारकर झाले सज्ज. करोनाच्या काळातही गणरायाचे करू उत्साहात स्वागत. या आनंद उत्सवाचे आम्ही होऊ साक्षीदार. चला तर मग गौरी गणपतीच्या सजावट साहित्याची खरेदी करण्यासाठी भाग्यदेव ड्रेपरी सेंटर सातारा येते. आमच्याकडे गौरी गणपतीसाठी लागणारे सर्व सजावट साहित्य, गौरीचे सुबक मुखवटे, पर्यावरणपूरक गौरी गणपतीच्या बॉडी व हात, गौरी गणपतीला लागणारे सर्व दागिने हे सर्व अल्प दरामध्ये उपलब्ध. चला तर मग खरेदीला. आमचा पत्ता भाग्यदेव ड्रेपरी सेंटर, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा.